महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटातर्फे मागण्यांचे निवेदन. बेघर शेतमजुरांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने शिरोळ तहसीलदारांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. बरीच वर्ष प्रलंबित असलेल्या बेघर शेतमजुरांच्या समस्या तातडीने सोडवा अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तालुक्यातील बेघर अतिक्रमणधारक शेतमजुरांचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. अब्दुल्ला टाकळीवाडी येथील सर्वे पूर्ण झालाय, पण अद्याप सनद नाही. कुरुंदवाडमध्येही बेघरांचा प्रश्न भयानक आहे. परवडत नसताना 2000 रुपये घरभाडे भरावे लागत आहे, त्यामुळे संसार चालवणे कठीण झाले आहे. त्यांना तातडीनं घरकुले मिळावीत, शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अन्न सुरक्षा योजनेत सहभाग व्हावा, संजय गांधी वृद्ध निराधार लाभार्थ्यांना 3000 अनुदान मिळावे, शेतमजुरांना 300 रुपये हजेरी मिळावी, किमान वेतन कायदा झाला पाहिजे अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या. शिष्टमंडळाने शिरोळचे तहसीलदारांना निवेदन दिलं. या शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भाऊसाहेब कसबे, राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड वत्सला भोसले, तालुका अध्यक्ष कॉम्रेड अशोक कोळी यांच्यासह सदस्य उपस्थित होते. महानकरे न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे.